नमस्कार, कुकवित मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पालक आणि मुगाचा एक टी टाईम स्नॅक बनवूयात, जो चवीला तर खूपच भन्नाट लागतो। मुलं जर पालक खात नसतील तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। तर या ठिकाणी आधी आपण एक चटणी तयार करायला घेऊयात। मिक्सरच्या भांड्यात मी 1 कप कोथिंबीर काढून घेतली। यात 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1/2 इंच आलं, जिरे 1/2 टीस्पून घालायचे, चवीपुरतं मीठ घालूयात। आता 1 लहान टोमॅटोच्या फोडी घालायचे आहेत, 1/2 लिंबाचा रसही घालायचा। याने चटणी हिरवी आहे तशीच राहायला मदत होते। आता हे मिक्सरला पाणी न घालता असंच फिरून घ्यायचं। टोमॅटो आणि लिंबू दोन्हीही घातल्याने चटणीही आंबट होत नाही, उलट ती चवीला खूपच टेस्टी लागते। यात जवळपास 1/4 ते 1/2 कप पाणी घालून मिक्सरला छान फिरून घेऊयात। तर या ठिकाणी ही खूपच जबरदस्त कोथिंबीरीची चटणी तयार झाली आहे। ही चटणी फक्त एकदा घरी ट्राय करा, नेहमी हीच घरी चटणी कराल, इतकी चवीला अफलातून लागते। तर आता यानंतर या ठिकाणी मी 1 कप सालासहित हिरव्या मुगाची डाळ 4 ते 5 तास किंवा मग रात्रभर भिजवत ठेवू शकता। तर तुम्ही या मुगाच्या डाळीऐवजी हिरवे अख्खे मूग किंवा मग मुगाची पिवळी डाळ जरी वापरलात तरीही चालेल। आता मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं घालायचं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या, जिरे 1/2 टीस्पून घालावेत आणि असंच त्याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात। या ठिकाणी आपण छान वाटून घेतलं। आता यात आपण भिजवलेली सालासहित हिरव्या मुगाची डाळही काढून घेऊयात। वाटताना पाणी घालायची गरज नाही आहे। तर ही डाळ आपण छान वाटून घेतली, भांड्यात आता आपण काढूयात। यात मी 1 कप, 1 कपापेक्षा जास्तच आहे, बारीक चिरलेला पालक घातला, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालूयात, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालायची, 1/2 टीस्पून हळद, 2 चिमूट हिंग घालायचा, ओवा 1/2 टीस्पून घालूयात, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ यात घालूयात। तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी बारीक रवाही वापरू शकता। आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात पाणी किंवा एक्स्ट्रा जिन्नस काही घालावे लागत नाहीत। तर आता हे पीठ आपलं तयार आहे। आता याची आपण भजी तयार करणार आहोत। असे भजी करून तेलात हे सरळ सोडायचे आहेत। लगेचच आपण तळायला सुरुवात करूया। या ठिकाणी कढईत तेल अगदी छान तापलं आहे, गॅस मध्यम ते फुलाच्यावरच असावा। तेलात आपण भजी सोडूयात, जितके कढईत बसतात तेवढ्या भजी सोडून घ्याव्यात। छोट्या छोट्या भजी सोडायच्या आहेत, जास्त जर मोठ्या भजी केल्या तर त्या वरतून छान फ्राय होतील आणि आतून कच्च्या आहे तशाच राहतील। थोड्या वेळानंतरच याला आपण पलटून घ्यायचंय। तर समोर जसं की दिसतं गॅस अजूनही मध्यम ते फुलाच्यावरच आहे। तर या भजी छान कुरकुरीत फ्राय झालेत, बाहेर काढूयात। प्लेटमध्ये काढतानाच खूप कुरकुरीत दिसत आहेत। तर याच पद्धतीने बाकीचे भजी आपण फ्राय करून घेणार आहोत। तांदळाचं पीठ घातल्याने या भजी छान कुरकुरीत तयार होतात। गॅसही आपण मध्यम ते फुलाच्यावरच ठेवायचा, मंदाच्यावर ठेवला तर भजी मऊ पडतील। तर या ठिकाणी 3 बॅचेस तळून तयार झालेत, राहिलेले आणखीन थोडे भजी तळत आहे, खूपच कुरकुरीत तयार झालेत।
बरोबर केलेल्या हिरव्या चटणीबरोबर तर खूपच भन्नाट लागतात. मुलांना टोमॅटो सॉस बरोबर खायला खूपच आवडतं. तर हे मूग आणि पालकाची भजी आणि कोथिंबीरीची चटणी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.